आता ऍक्च्युली आम्ही एन्जॉय करतोय ब्लॉगिंग खूप जास्ती, सो आम्ही असं ठरवलं की डेली ब्लॉगिंगच करूयात आपण सुरू. हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल प्रतीक आणि माय चॅनल सॉरी सॉरी. ओके सो गाइस वेलकम बॅक प्रतीक आणि शर्मा. नाही फक्त प्रतीक बोला ना. थँक्स. वेलकम बॅक टू आवर चॅनल प्रतीक आणि श्यामल ब्लॉग्स मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि श्यामल आपल्या ब्लॉग्स मध्ये परत आली आहे, कारण श्यामल दिवसानंतर खूप दिवसानंतर मी श्यामलला भेटायला आलो. ऑफिस मुळे जमत नव्हतं, पण आता फायनली मी भेटायला आलोय आणि आम्ही थोडस बाहेर आलोय. येस, खूप दिवस श्यामल घरीच होती, सो मी डिसाईड केलं की थोडस वॉक करूया आणि श्यामलला पण थोडस बाहेर निघता येईल. सो आम्ही आता आलोय गार्डन मध्येच आलोय ऍक्च्युली. हा इथे ते जवळ घराच्या मागे वॉक करत करत आलोय. सो खूप दिवसानंतर श्यामल सोबत मला पण बरं वाटतं, खूप भारी वाटतं बाहेर आली खूप दिवसानंतर. मी आणि आमच्या पण गप्पा होत आहेत खूप दिवसानंतरच्या. हो तुम्हाला गार्डन दाखवतो, खूप छान आहे गार्डन ऍक्च्युली. सो गाईज हे बघा, हे गार्डन आहे खूप छान आहे आणि वॉक करायला पण खूप मस्त. ऍक्च्युली हे ना आयुर्वेदिक असं गार्डन आहे काहीतरी असं समथिंग. आयुर्वेदिक गार्डन, हा त्याला हेच बोलतात. अच्छा तिथे बघा, तिथे बोर्ड आहे, मी दाखवते तुम्हाला नंतर. म्हणजे इथे खेळायला पण आहे लहान मुलांना. लहान मुलांना खेळणं, आपण लड्डू घेऊन येऊ. हा आमचा बेबी झाल्यानंतर आम्ही घेऊन येऊ लड्डू. सातारायला आलो की इकडे घेऊन येतो. आमचं नाव फिक्स झालं ऑलरेडी, म्हणजे घरातलं घरातलं लड्डू, अजून बाहेरचं नाही झालं. म्हणजे गर्ल असेल बॉय असेल काही असेल तरी पण आम्ही लहान मुलांना इथे खेळण्यासाठी मस्त आहे. सो साताऱ्याला बाबांच्या मामाच्या गावाला आल्यावर ते खेळायला घेऊन येईल ते. अरे अरे कसं रडतो, काय झालं बाळाला? मगापासून बाळ ते रडतो बिचारा बिचारा. बाहेर जायचं हे असं असं पोरं त्रास देतात. हा बी प्रिपेअर. नाही माझं पोरग एवढं त्रास नाही देणार, बघूयात. हा तुमच्यावरती जर गेलं तर असेल शांत. मी लहानपणी तुला काय माहिती शांत होते की नाही, जे मला ओळखतात त्यांना माहितीये. बघावं मी लहानपणी किती इरिटेटिंग होतो. काय शांत होईल, तुम्ही पण शांत नाही मी पण शांत नाहीये. पण मी आत्ता शांत आहे, आपण दोघे पण शांत नाहीये, मग बाळ कसं काय शांत होईल? डबल होईल आपल्यापेक्षा. जर होईल कसं जंगल सारखं आहे आता सध्या तर मी शांत. हा हे सही आहे ना, कोणत्या तरी मूवीचं शूट सर. पण इथे काही इथे नसेल अलाउड शूट साठी वगैरे, म्हणजे लाईक प्री वेडिंग शूट्स वगैरे असं काही अलाउड नसेल. पण छान आहे, मस्त असं फ्रेश वाटतं ना. हा ना नेचर मध्ये आलं आणि हे असं गवतात चाललं पाहिजे माहिती का, चप्पल काढून. येस. सो गाईज खूप दिवसांनी वॉक करतोय. खूप दिवसांनी बोलायचं होतं ना तुम्हाला. हा मनातलं ओळखलं. येस मी नाही तर कोण ओळखणार. हा तूच. सो श्यामल तर करतेच वॉक जेवणानंतर, मला फोन वगैरे लावते. हा ऍक्च्युली मला डॉक्टर बोललेत की 20-30 मिनिट्स तरी डेली वॉक करायला पाहिजे. तर मी असं तर नाही होणार मला माहिती आहे, सो मी प्रतीकला कॉल करते रोज आणि त्यांच्यासोबत बोलता बोलता माझं वॉक होऊन जात. सो असं माझं वॉक सुरू आहे, बट प्रतीक काही करत नाहीत. नाही नाही थोडंफार करतो. काय करता? काही नाही करत. इकडे ओपन जिम पण आहे फक्त महिलांसाठी आहे लिहिलं तिथे. आणि गाईज हे ना खूप छान आहे, म्हणजे एकदम पीसफुल वाटतंय, मस्त वाटतंय ना. आणि सकाळी ना पहाटे पहाटे तर इकडे म्हणजे असे बर्ड्सचे आवाज वगैरे ते खूप मस्त वाटतं. ॲम्बियन्स एकदम शांत पीसफुल वाटतो इथला माहिती आहे. हां छान आहे, म्हणजे रिलॅक्स व्हायला येऊ शकतो. इकडे ओपन जिम आहे फक्त महिलांसाठी आहे. आणि तो आपण तो किस्सा सांगू का? कोणता? कपल वाला त्या. हा बसलं सांगते, आता मी थकली आहे बोलत बोलत. थोडस आम्ही बसतो आता श्यामलला दम आणि मग एक स्टोरी शेअर करतो. एक स्टोरी शेअर करतो, लग्न झाल्याचे फायदे. हा तुम्हाला सांगेल. येस. सो गाईज हे बघा किती भारी वाटतंय, एकदम मस्त गार्डन आहे. मी तर पहिल्यांदाच एवढं शांत गार्डन मध्ये. शांत हे ते बंद वाटतं, इथून नाहीये. हा इथून नाहीये, मला ऍक्च्युली रस्ते पण माहित नाही आतमध्ये गार्डन मधून कुठे कसं जायचं असेल. आणि गाईज आपल्या इकडे पुण्यामध्ये तर असं शांत गार्डन तर भेटणारच नाही, सगळे वॉक करत असतात हे ते.
पण इकडे खूप असं भारी वाटतंय मला, पीसफुल आहे, हा शांत वाटतंय मस्त. पण हे थोडस लांब आहे ना घरापासून. हा ऍक्च्युली मला मम्मी बोलत असते की आपण या गार्डन मध्ये जाऊयात रोज चालायला, बट घरापासून इथे यायला तेवढं वॉकिंग होऊन जाईल माझं आणि इथे अजून मध्ये डबल डबल होऊन जाईल. इकडे इकडून जाऊयात ना. अच्छा, मध्ये भरपूर होऊन जाईल म्हणून आम्ही इथे येत नाहीतर बेस्ट आहे चालण्यासाठी. येस, चला चला इथूनच जाऊयात. दम लागतोय जस्ट. असं आम्ही वॉक करण्यासाठी आलो कारण श्याम आजकाल खूप जास्तच घरी रेस्ट वगैरे करत होती. आता 9 मंथ पण श्यामला सुरू झालंय. येस, सो थोडस वॉक वगैरे चालू केले आता नीट. आणि थोड्याच दिवसात बेबी येणार आहे. येस, थोड्याच दिवसात. आम्ही थोडस नाही खूप जास्त एक्साइटेड आहोत. हा, आणि श्यामल थोडीशी घाबरली असेल. घाबरते का? नाही जास्ती, नाही नाही जास्ती नाही घाबरली मी. म्हणजे असं तो ते विषय येतच नाही माझ्या डोक्यामध्ये की डिलिव्हरी कशी होईल तेव्हाच सिच्युएशन काय फील करशील. म्हणजे जर ऑपरेशन असेल तर तेव्हा. हा, असं काही नाही वाटत ऍक्च्युली मला आताच. एक्साइटेड आहोत. सो गाईज, थोडंसं वॉक करून झालं आमचं. आता श्यामला थोडासा दम लागतोय, सो इथे बसलोय आम्ही. मला एकटीला लागतंय. हा, तुलाच लागतोय बघ माझ्या बोलण्यात काही जाणार. मग प्रेग्नंट मी आहे ना. हा, मग मी कुठे काय बोलतोय. हा, तर गाईज तुम्हाला ती एक स्टोरी सांगायची होती. ऍक्च्युली आम्ही आता जेव्हा आलो ना इथे, म्हणजे हे गार्डन ओपनच नव्हतं, तर आम्ही बाहेर बसलो होतो आणि कपल पण होतं ऍक्च्युली तिथे. तर तिथे ते बसले होते आणि तिथे पोलीस पण होते ना, तर तिथे गणपती विसर्जन पण सुरू आहे. तर काय झालं, ते पोलिसांनी डायरेक्ट त्यांचे फोटोज वगैरे काढले तिकडे आणि त्यांना म्हणजे उठवलं तिथून डायरेक्ट त्यांनी. आणि मग त्यांना विचारलं वगैरे की कुठून आलाय काय वगैरे असे खूप सारं. आणि त्यांना आकलून आणि त्यांना बोलले तुमचे घरचे तुम्हाला काय ओरडत नाहीत का, तुम्हाला घरच्यांची भीती नाही का. म्हणजे असं यंगच होते कपल, असं नाही की जास्तीच लहान होतं. बट जस्ट बोलायचं असं की लग्न झाल्याचा किती फायदा असतो आपल्याला कोणी काय बोलत नाही. हा, तसं आपण काय करत पण नाही. ते तिकडे पोलिसांसमोर हातबीत पकडत बसलेले चिपका चिपकी करत होते. असं नाही करायला पाहिजे. डिबेटची गोष्ट आहे, आपण त्यात पडत नाही, पण लग्न झाल्याचे थोडेफार फायदा. आम्ही जस्ट फक्त गार्डन मध्ये आले होते, म्हणजे त्यांना यायचं होतं म्हणून ते बसले होते बाहेर. बट पोलिसांनी त्यांना हकलवून टाकलं. येस, सो ते आता गेले असेल. तर हे फायदे आहेत लग्नाचे. तर गाईज, ॲक्च्युली मी आता इकडे असल्यामुळे आमचं जास्ती म्हणजे आम्ही ब्लॉग्स वगैरे काढत नाही आहे. सो आम्ही असं डिसाईड केलं आहे जेव्हा मी पुण्याला जाईन, म्हणजे आफ्टर डिलिव्हरी 3 मंथ्स नंतर. सो त्याच्यानंतर आम्ही असं विचार करतोय की डेली ब्लॉग्स काढायचे. आता ते पॉसिबलच नाही आहे. मी आधी बोलायचो तेव्हा बोलायची डेली ब्लॉग्स काय काय काढणार. हा, बट आता कसं, आता बाळ पण असेल, सो बाळाला पण आम्ही तुम्हाला दाखवू की डेली. आणि आम्हाला पण आता ब्लॉगिंग करता करता खूप जास्त आवडायला लागले. आणि हा, आता ऍक्च्युली आम्ही एन्जॉय करतोय ब्लॉगिंग खूप जास्ती. सो आम्ही असं ठरवलं की डेली ब्लॉगिंगच करूयात आपण सुरू. बट आता सध्या पॉसिबल नाही होणार बिकॉज प्रत्येक म्हणजे सारखे नाही आहेत. 15 डेज नी वगैरे असं येतात आणि तिकडे पण प्रत्येक एकटे काय ब्लॉग नाही करू शकणार. मी ऑफिस मध्येच असतो ना. हा, सो आता आणि आपण सोबत असलो की आपण थोडस फिरतो वगैरे, आपला ब्लॉग होतो. इथे मी असलो की मी एकटा वैतागतो. मी ऑफिस फक्त 3-4 महिने वाट बघा, मग आम्ही डेली ब्लॉगिंग सुरू करणार आहोत. सो गाईज, सो डेली ब्लॉगचा टॉपिक चालू आहे. मी श्यामला ऑलरेडी आधीपासूनच बोलायचो की आपण डेली ब्लॉग करूया. बट तुम्ही डेली ब्लॉगचे मिनी ब्लॉग बोलायचा ना. हा, आणि ब्लॉगिंगच तेव्हा आमच्यासाठी नवीन होता, आम्हाला कळायचं नाही की कसं करायला पाहिजे.
आपण आता व्लॉग करता करता आम्हाला दोघांना भरपूर साऱ्या गोष्टी आणि आम्हाला दोघांना आवडतंय ते. हा आणि आम्हाला नंतर आमच्या बाळासोबतची पण जर्नी जी आहे ती शेअर करायला, कारण एक महत्वाची गोष्ट होते या सगळ्यात की आपलं पूर्ण लग्नानंतरची जर्नी आपल्या चॅनलवर आहे आणि ते आपलं कितीतरी वर्षानंतर पण सगळं तिकडे अवेलेबल असेल. सो खूप भारी वाटतंय ते, एक असं अचीवमेंट सारखंच आहे आमच्यासाठी, कारण आमच्या बाळाला पण ते सगळं बघायला मिळेल. हो आणि हे सगळं आम्ही तुमच्यासोबत शेअर पण करतो आणि डे बाय डे आपले सबस्क्रायबर्स पण वाढतात. आता ऑलमोस्ट 2000 झाले, 2000 सबस्क्रायबर्स झालेत. आणि गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील ना तर शेअर करा यार सगळ्यांना सांगा, कारण नवीन मराठी ब्लॉगर आले, फक्त 3-4 महिने अजून थोडंसं ऍडजस्ट करा, त्यानंतर आम्ही डेली ब्लॉग. गाईज न्यू मराठी ब्लॉगर्स इन द हाऊस, प्लीज सबस्क्राइब. येस, बिकॉज आता आम्ही कसं वेगळे वेगळे आहोत ना, म्हणजे पुणे आणि सातारा खूप डिस्टन्स आहे. तर आणि मी पण डेली ऍक्च्युली घरातच आहे, म्हणजे मी थोडं बेड रेस्ट वर वगैरे असते. हा म्हणजे असं काही कॉम्प्लिकेशन्स नाही जास्ती, बट थोडेफार अप्स अँड डाऊन्स असतात. ते तर प्रत्येक प्रेग्नन्सी असतेच, वेगळी असते. सो हा तो एक ब्लॉग आम्ही बनवणार आहोत आमचा प्रेग्नन्सी जर्नीचा. सो तो आम्ही डिसाईड केला की उद्या बनवूयात, आज थोडंसं टाईम स्पेंड करूयात. अँड देन गाईज सबस्क्राईब करा लवकर, कारण आम्ही खूप जास्त मेहनत करतोय. आमचे फर्स्टवाले व्हिडिओज बघा आणि आत्ताचे व्हिडिओज बघा, त्यात तुम्हाला क्वालिटी, व्हिडिओ क्वालिटी आणि आता ऑडिओ क्वालिटी पण खूप जास्त इम्प्रूव्ह झालेली दिसेल, कारण आम्ही आता माईक पण घेतला आहे गाईज तुमच्यासाठी, कारण आम्हाला चांगले व्हिडिओज सर्व करायचे, तुम्हाला चांगले व्हिडिओज द्यायचेत, चांगले क्वालिटीचे व्हिडिओज द्यायचेत. हा आणि आता पण म्हणजे करूच, प्रतीक करतीलच काही ना काही कंटेंट आणतीलच, बट तरी पण थोडस रेग्युलर बेस वरती नाही होणार काही गोष्टी. मराठी व्लॉगिंगची लेवल आपल्याला भारी नेक्स्ट लेवलला न्यायची गाईज, सो सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, आपण भारी व्लॉग बनवूया. येस गाईज, मी इकडे बसलो होतो असं आणि आमचं लक्ष त्या लहान मुलांवर गेलं, किती भारी बालपण, किती हे असतं ना. हा किती भारी खेळत आहेत, आम्ही पण असंच मजा करायचो लहानपणी. तर काही स्ट्रेस नाही, काही टेन्शन नाही कसलंच, मी तर वाळू मध्ये खेळायचो. किती मस्त लाईफ असते ना लहान मुलांची, काही स्ट्रेस नाही, फ्युचरचं काय माहित नाही, फक्त शाळेत जायच्या नावाने मी तर रडायचो. किती खूप असं भारी असते यार, आणि आता पण ती खूप भारी बसलेत मस्त तिकडे मम्मींसोबत, त्यांच्या मस्त एन्जॉय करतात, उड्या मारतात. अशी लाईफ पाहिजे ना, अशी का अशी सगळ्यांचीच लाईफ असते तर स्ट्रेस फ्री, काहीच टेन्शन नाही, काहीच नाही. सो गाईज ते कसं असतं, लहानपणी असं वाटायचं की मोठा कधी होतोय, आणि आता मोठं झाल्यावर वाटतंय की त्यांची लाईफ किती भारी आहे, लहान व्हावं परत, हा शाळेत जावं. मीन्स माणूस एक तर फ्युचर मध्ये जायचा प्रयत्न करतो, एक तर पास्ट मध्ये जायचा, मीन्स तो फक्त पळत असतो त्याच्या करंट सिच्युएशन पासून असं वाटत, तसंच असतं. पण ठीक आहे, हे पण चांगलं आहे, मी तर खुश आहे जे आता आहे प्रेझेंट मध्ये, तर खुश आहे खूप जास्त. हो बट बघा ना कसं लहान असतो आपण, तेव्हा आपल्याला वाटतं कधी मोठं होणार, कधी कॉलेजला जाणार, कॉलेजला गेलं तर वाटतं यार कधी जॉब करणार. येस, एस्केप करायचं असतं आपल्याला करंट, आणि मग हा आणि मग त्या जेव्हा त्या पोझिशन वरती पोहोचतो तेव्हा असं वाटतं की यार नाही नकोय काही, खूप लवकर लवकर होते ना सगळं. हा परत लहान व्हावं, टेन्शन फ्री, स्ट्रेस फ्री, अभ्यास तर करायचा फक्त, अभ्यास करायचा, शाळा, शाळेत जायचं, एक्झाम द्यायची, झालं. मी तर शाळेत जायच्या नावाने पळायचो बाबा, मी जायचो कधीतरी जायचो. मी ना डायरेक्ट आहे ना फुल नाटक करायचो, डोकं दुखतंय मला घरी पाठवा. मी पोटात दुखते बोलायचे माझे पिक्स तर ते नंतर नंतर ना त्यांना माहिती पडलं, टीचर्स लोकांना मग ते पाठवायचंच नाही घरी. सो गाईज घरी निघालोय आता आम्ही, आता आम्ही घरी निघालोय, खूप वेळ झाला, खूप गप्पा झाल्या, खूप गप्पा झाल्या, ऍक्च्युली खूप दिवसानंतर खूप गप्पा झाल्या. हा आणि हे खूप नीडेड होत, मच नीडेड, बाहेर विसर्जन चालू आहे, आता आवाज थोडासा कमी येईल म्हणून पकडते. सो गाईज थँक्स फॉर वॉचिंग, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राइब नक्की, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, भेटूया नवीन ब्लॉग मध्ये, बाय बाय.